नमस्कार, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। राज्यातील शिंदे फडणवीस सरकार कोसळणार। सुप्रीम कोर्टाच्या सुनावणी संदर्भात ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट यांचा मोठा आणि खळबळजनक दावा। राजकीय वर्तुळात एकच खळबळ। सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मात्र अजिबात विसरू नका। दरम्यान ठाकरे आणि शिंदे गटाच्या सत्ता संघर्षावरती सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू झाली आहे। दरम्यान याच पार्श्वभूमीवरती आता ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवरती राज्यघटनेतील कलम आधार घेतला असून राज्यघटनेतील कलमांचा आधार देत सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत झालेल्या अतिमहत्वाच्या प्रकरणांमध्ये राज्यातील या प्रकरणाचा समावेश करावा लागेल, कारण या प्रकरणामुळे भारतातील लोकशाहीची दिशा ठरणार आहे। एवढंच नाही तर 1988 साली लोक सातत्याने पक्षांतर करायचे आणि सरकार अस्थिर व्हायची, त्यामुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला होता आणि म्हणूनच दिवंगत नेते राजीव गांधी यांनी 52वी घटनादुरुस्ती करून पक्षांतर बंदी कायदा आणला। त्याचबरोबर राजकीय भ्रष्टाचारातून इतर भ्रष्टाचार निर्माण होतात, त्यामुळे तुम्ही जर एखाद्या पक्षातून पक्षांतर केलं तर तुम्ही अपात्र व्हाल असा हा कायदा आहे। आणि याच नियमानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील तब्बल 16 आमदार हे अपात्र झालेच पाहिजे असं म्हणत आगामी कालावधीमध्ये निश्चितपणे राज्यातील शिंदे फडणवीस सरकार कोसळणार असल्याचा दावा ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट यांनी केला आहे। त्याचबरोबर निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय देखील चुकीचा असल्याचं म्हणत यावेळी उल्हास बापट यांनी निवडणूक आयोगानं केवळ निवडून आलेल्या सदस्यांचा विचार केला, या ठिकाणी निवडणूक आयोगानं मूळ शिवसेनेचा मूळ पक्षाचा विचार करायला पाहिजे होता, कारण पक्षाचे उमेदवार हे केवळ त्यांच्यामुळे निवडून येत नसतात तर ते पक्षामुळे निवडून येत असतात, कारण की पक्षाकडे एक विजन असतं, पक्षाची एक भूमिका असते आणि त्याच भूमिकेचा स्वीकार हे सामान्य जनता करून त्या त्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान देत असते। परंतु निवडणूक आयोगानं फक्त एकतर्फी विचार करत हा निर्णय दिला आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाचा हा निर्णय चुकीचा असल्याचं देखील यावेळी उल्हास बापट यांनी म्हटलं आहे। आणि म्हणूनच पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाच्या निर्णयाबद्दल देखील फेरविचार करावा असं देखील यावेळी उल्हास बापट यांनी म्हटलं आहे। एवढंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील तब्बल 16 आमदार 100% अपात्र होणार असून, कारण या सत्ता संघर्षामध्ये जर का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र झाले नाही तर देशातील लोकशाहीला तडा जाईल असं देखील यावेळी उल्हास बापट यांनी म्हटलं आहे। त्यामुळे राजकोटमध्ये एकच खळबळ उडाली असून आगामी कालावधीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।